नमस्कार मित्रों, सर्व युवकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मी हा पुढचा व्हिडिओ टाकत आहे। काल सांगितल्याप्रमाणे मी आज आपल्याला सांगणार आहे फायनान्शियल सेक्टर मधील रोजगाराच्या संधी। पुन्हा एकदा सांगतो, नोकरीच्या नाही। तर मित्रों, फायनान्शियल सेक्टर इतके छान दिवस आलेले आहेत की विचारू नका। फायनान्शियल सेक्टर मध्ये इतके व्यवसाय आहेत आणि इतके इन्शुरन्स व्यवसाय आहेत। इन्शुरन्स म्हटलं की इन्शुरन्स म्हणजे दोन प्रकार, जनरल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स। लाईफ इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला फक्त लाईफ म्हणजे LIC नाही तर इतर सुद्धा अनेक खाजगी कंपन्या भारतामध्ये आलेल्या आहेत। त्या जितक्या कंपन्या आल्या तितक्या व्यवसायाच्या जास्त संधी उपलब्ध झालेल्या आहेत। आणि ह्या अशा संधी आहेत की तिथे तुम्हाला कधीच कोणी वॅकन्सी नाही असं म्हणणार नाही। उदाहरण जर द्यायचं म्हटलं, जर तुम्ही एखाद्या LIC ऑफिसमध्ये गेलात आणि कोणत्याही डेव्हलपमेंट ऑफिसरला सांगितलं की मला एजन्सी घ्यायची LIC, तर कोणताही जगातला डेव्हलपमेंट ऑफिसर तुम्हाला सांगणार नाही की आता माझ्याकडे जागा नाही। बघा किती संधी आहेत। प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन हा व्यवसाय करू शकतात। हे बघा, तुम्हाला पटवायचं आहे, पटवणं हे तर सर्व दूरच आहे, सर्व दूर पटवणं हे आलेलं आहे। तुम्हाला जर लहानपणी चॉकलेट पाहिजे असेल किंवा पिक्चरला जायचं असेल, काही मिठाई पाहिजे असेल, तर तुम्ही आई आणि बाबांना कसं पटवतात, बस तसं तुम्हाला पुढे पुढे पटवायचं आहे, क्लायंटला पटवायचं आहे। आणि दुसरी संधी तुम्हाला सांगतो की फायनान्शियल मधला दुसरा भाग, फायनान्शियल म्हणजे इन्शुरन्स तर आलंच, फायनान्शियल मध्ये विविध प्रकारची कर्ज देणाऱ्या संस्था, त्या संस्थांना सुद्धा अशी माणसं पाहिजे असतात ज्यांना ते DSA किंवा एजंट्स किंवा प्रतिनिधी काय जे असेल ते नाव देत असतील, पण तुम्हाला त्यांच्याकडे सहजगत्या व्यवसाय करण्याची संधी मिळते। अनेक कंपन्या आणि अनेक बँका ज्या आहेत त्यांना असे सेव्हिंग अकाउंट उघडण्यासाठी त्यांचे मेसेजेस येतात लोकांना, त्यांना अशी माणसं पाहिजे असतात आणि ते त्याला चांगल्या प्रकारे मोबदला मिळतो की तुम्ही इतके अकाउंट आणा। क्रेडिट कार्ड देतात बँका, ते क्रेडिट कार्ड देण्यासाठी सुद्धा चांगल्या चांगल्या स्टँडर्ड बँका ज्या आहेत त्या सुद्धा अशा एजन्सी देतात की तुम्ही क्रेडिट कार्डची एजन्सी द्या, तुम्ही क्रेडिट कार्डचे आम्हाला क्लायंट मिळून द्या, आम्ही तुम्हाला इतकं कमिशन देऊ, इतके पैसे देऊ, चांगल्या प्रकारे पैसा मिळतो। आणि आणखी एक संधी अशी आहे की कर्ज, कर्ज देण्याची सुद्धा एजन्सी असते। तुम्ही जर एखाद्या फायनान्शियल संस्थेकडे गेलात आणि त्यांना सांगितलं की मला तुमचा एजंट व्हायचं आहे, तर ते तुमचं आनंदाने स्वागत करतील आणि चांगलं कमिशन मिळतं। इतकं चांगलं मिळतं की जर तुम्ही हाऊसिंग लोन घेतलं, याची एजन्सी घेतली आणि कोणाला हाऊसिंग लोन दिलं, तर 30-30, 40-40 हजार तुम्हाला एकेका केसमध्ये, एकेका फाईलमध्ये मिळू शकतात। आता एवढा पैसा फ्री तर मिळणार नाही, तुम्हाला काहीतरी कष्ट करावे लागतील। तर तुम्हाला काय पाहिजे? जिद्द पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे, चिकाटी पाहिजे, एक अँड्रॉइडचा मोबाईल आवश्यक आहे आणि एक टू व्हीलर असली तर आणखी चांगले। बस फक्त एवढंच पाहिजे आणि तुम्ही सर्व ठिकाणी जाऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात। हे बघा, एकदा तुम्ही त्या व्यवसायात पडलात, तुम्हाला त्यातला अनुभव आला, सुरुवातीला जड देईल, सुरुवातीला त्रास होईल, कारण तुम्ही असं आयुष्यात काम केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला हळूहळू सवय पडेपर्यंत त्रास होईल, पण त्यात एक एन्जॉय असतं। वेगवेगळे प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील, नवीन नवीन संधी मिळतील आणि तुमच्या ओळखी वाढतील, तुमचा परिचय वाढेल, तुम्हाला लोकांची पारख होईल, तुम्हाला समाजामध्ये काय चालतं, कसं असतं, कोणाला काय गरज आहे याचं नॉलेज होईल। आपण फक्त कॉलेजमध्ये शिकलेलो असतो आणि आई वडिलांच्या शिवाय आपल्याला कोणाला आपल्याला ओळखत नसतो, आपण कोणाला ओळखत नसतो, कोणी आपल्याला ओळखत नसतो, पण हे ज्या संधी तुम्हाला सांगतो, मी सांगतो ना, आज भारतामध्ये जरी करोडो बेकार असले, सुशिक्षित बेकार असले, बेकार म्हणजे बेरोजगार म्हणजे, सॉरी हा बेकारचा अर्थ दुसरा सुद्धा होऊ शकतो, तर बेरोजगार जरी असले तरी तेवढ्याच्या तेवढ्या सगळ्या लोकांना संधी मिळू शकते। एवढं मोठं फायनान्शियल सेक्टर आहे, इन्शुरन्स सेक्टर आहे, हजारो लाखो लोकांना संधी उपलब्ध आहेत, करोडो लोकांना संधी उपलब्ध आहे। तुम्ही एखाद्या जनरल इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये गेलात, खाजगी जनरल इन्शुरन्स कंपन्या पण आहेत, सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्या पण आहेत, आणि त्यांना सांगितलं की यस मला जनरल इन्शुरन्सचं काम करायचं आहे,
तुम्हाला कोणीच मने करणार नाही, उलट तुमचं स्वागत येईल. वा वा, या चांगल्या प्रकारे कमिशन मिळतं. मी तर असे एजंट पाहिलेले आहेत एलआयसीत म्हणा किंवा जनरल इन्शुरन्स मध्ये म्हणा, की त्यांच्या डेव्हलपमेंट ऑफिसरच्या बरोबरीने किंवा त्यांच्या पेक्षाही ते जास्त कमवतात आणि वरून स्वतंत्र असतात. हा व्यवसाय करण्यामध्ये हा फायदा आहे की तुम्ही स्वतंत्र असतात. तुम्हाला ज्यावेळी वाटलं त्यावेळेस तुम्ही क्रिकेट मॅच पाहू शकतात. तेच जर तुम्हाला जॉब मिळाला, नोकरी मिळाली ऑफिसमध्ये, तर ऑफिस सोडून तुम्ही क्रिकेट मॅच पाहायला जाऊ शकत नाही. हा सुद्धा एक प्लस पॉईंट आहे. तर मित्र हो, तत्काळ तुम्ही कामाला लागा, निराश होऊन घरी बसू नका. ताबडतोब जा कुठेही मार्केटिंगचा व्यवसाय म्हणून त्याला कमी लेखू नका. मार्केटिंगमध्ये भरपूर पैसा आहे आणि मार्केटिंगमध्ये खूप संधी आहेत. सरकारी नोकरीची वाट बघत बसून राहू नका. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि याच्या आधीचा जो पहिला माझा व्हिडिओ जो होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आणि या बाबतीत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझा नंबर तुम्ही लिहून ठेवा, 9850393100, 98503-93100. हा माझा मोबाईल नंबर नोट डाऊन करा. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी माझा मोबाईल नंबर देत आहे. पहिल्या व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करते. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.